तेलंगणा सरकारचा एसटी मंडळ व कर्मचारी यांचा राज्य शासनात विलीनीकरण क्रांतिकारक निर्णय। महाराष्ट्र राज्यात एसटी कर्मचाऱ्यांची होणारी ससेहोलपट आणि सरकारने सातत्याने नाकर्तेपणा व दुर्लक्ष यामुळे एसटी महामंडळाचा कर्मचारी वैतागला असून महिना महिना संपावर जाऊन सुद्धा राज्य सरकार कर्मचाऱ्याची मागणी असलेली विलीनीकरण करून घेण्यास शासन असमर्थ ठरले आहे। नेते मंत्री मुख्यमंत्री मात्र तुपाशी खेळतात आणि कर्मचाऱ्यांना मात्र उपाशी ठेवतात, यामुळे आता कर्मचारी एका निर्णयास पडून वळण्याची शक्यता असून यामुळे राज्यातील प्रमुख पक्षांना धक्का बसण्याची दाट शक्यता आहे। जे महाराष्ट्रातील सरकारला जमले नाही ते तेलंगणातील मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी करून दाखवले आहे। तेलंगणातील एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेऊन सरकारची आर्थिक स्थिती डबघाईची असताना सुद्धा मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा एसटी महामंडळ व सर्व कामगारांसहित विलीनीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यात आनंदाचे वातावरण पसरले असून या क्रांतिकारी निर्णयाचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे। आता महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी निर्णयाकडे पाहून म्हणतात, आपकी बार बी आर एस सरकार, कारण या सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील 5 लाख कर्मचारी असलेल्या एसटी महामंडळ वर्गाची आस के चंद्रशेखर राव यांच्याकडे लागलेली असून येणाऱ्या 2024 निवडणुकीत बी आर एस पक्षाला मतदान करण्याचा निर्णय घेण्याचा तयारीत असल्याचे समजते। राज्यातील 5 लाख एसटी महामंडळाचे कर्मचारी आता धाडसी निर्णय घेणाऱ्या के चंद्रशेखर राव यांच्या बी आर एस पक्षाला मतदान करण्याचा निर्णय घेणार असल्याने सर्व राजकीय पक्षांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे।